नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी। वृत्तवेगच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर। लोकसभा प्रचाराच्या तोफा थंडावल्या। निवडणुकीच्या अनुषंगाने ईव्हीएम मशीन आणि निवडणूक साहित्याचे झाले वाटप। प्रशासकीय यंत्रणा झाली सज्ज। सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून 10 मे रोजी पाणी सोडणार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती। जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर आरोग्याच्या सुविधा केल्या उपलब्ध। औषध किटसह उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा तात्काळ सेवेसाठी तत्पर। आणि अकलूज शहरात कारमध्ये 480 लिटर हातभट्टी दारू जप्त। जिल्हाभरात हातभट्ट्यांवरही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे छापासत्र। बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने ईव्हीएम मशीन आणि निवडणूक साहित्याचे वाटप नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर करण्यात आले। 42 सोलापूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांसाठी ईव्हीएम मशीन आणि निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले। नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर निवडणूक साहित्य आणि ईव्हीएम मशीन पेटी शहरातील विविध मतदान केंद्रांच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे सकाळपासून सुपूर्द करण्यात आली। तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस अधिकारी कर्मचारी देखील तैनात करण्यात आले होते। निवडणुकीच्या साहित्यामध्ये बॅलेट युनिट, ईव्हीएम मशीन, कंट्रोल युनिट तसेच महत्वाची कागदपत्रे, मतदार यादी आदींचा समावेश होता। मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान संपन्न होणार असून त्या अनुषंगाने साहित्य एक दिवस अगोदर सुपूर्द केले। यावेळी मतदानासाठी लागणाऱ्या विविध साहित्य कर्मचारी घेऊन जात असल्याचे चित्र दिसून आले। ज्या जिल्हाधिकाऱ्यांचे मतदान हे पूर्णच्या पूर्ण सदस्य आलेले आहेत त्यांना साहित्य घेण्यासाठी पाठवलं तरी चालतं। सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून दिनांक 10 मे 2024 रोजी पाणी सोडण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। सोलापूर शहर महानगरपालिकेकडून उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औज व चिंचपूर बंधाऱ्यात पाणी सोडण्याबाबतची मागणी पत्र देण्यात आलेले आहे। दिनांक 20 मे 2024 पर्यंत उजनी धरणातील पाणी वरील बंधाऱ्यात पोहोचल्यास सोलापूर महापालिकेचा पाणी पुरवठा सुरळीत राहणार आहे। सोलापूर महापालिका हद्दीतील नागरिकांना महापालिकेच्या वतीने वेळेत पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे। यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी 10 मे 2024 रोजी उजनी धरणातून पाणी सोडण्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देशित केले आहे। हे पाणी औज व चिंचपूर बंधाऱ्यात पोहोचण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी लागतो। अंदाजे 5.5 TMC पाणी उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडले जाणार आहे। सोलापूर शहर जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर आरोग्याच्या सुविधा पुरविण्यात येत असून मतदान केंद्राच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आयोगाने दिलेले साहित्य उघडून विविध वस्तूंची पाहणी केल्याचे दिसून आले। सोलापूर माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचनेनुसार व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली 1617 मतदान केंद्रांमध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून मतदारांच्या आरोग्याची काळजी घेणे व वाढत्या उन्हाची खबरदारी म्हणून मतदारांची काळजी घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉक्टर संतोष नवले यांनी दिली. सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार दिनांक 7 मे 2024 रोजी मतदान होत आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. शिवाय पुरेशा औषधांचे किट ही केंद्रावर ठेवण्यात येणार असून त्याची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी अत्यावश्यक त्या प्राथमिक उपचारांसाठी औषध किट व व्हीलचेअर सुविधा उपलब्ध करण्याबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागाने पंचायत समित्यांचे सर्व तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. सर्व मतदान केंद्रांवर 1 आशा व 5 मतदान केंद्रांपाठीमागे 1 आरोग्य कर्मचारी व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना पुरेशा औषध किटसह मतदानादिवशी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून मतदान पूर्ण होईपर्यंत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या दिवसेंदिवस कडक उन्हाळा जाणवू लागला आहे, त्यामुळे उष्माघाताचा त्रास नागरिकांना जाणवू लागला आहे. मतदारांसह मतदान प्रक्रियेत राबणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे, त्यामुळे मतदान जास्त होण्यासाठी चांगली मदत होणार असल्याचंही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नवले यांनी सांगितले. दरम्यान मतदान केंद्रावर नियुक्त असलेल्या आरोग्य पथकाला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत 1 औषधाचे किट पुरवले जाणार आहे. या किटमध्ये ORS 30 पाकिट, पर बूथ ड्रेसिंग साहित्यासह प्राथमिक उपचाराचे साहित्य आणि औषधे ठेवण्यात आली तर मतदारांना तातडीच्या उपचारांसह प्रथमोपचार सेवा देखील मिळणार आहे. दरम्यान सोमवारी नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर मतदान केंद्रांसाठी देण्यात येणाऱ्या साहित्यांमध्ये याचा समावेश होतो. मतदान केंद्राच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी यावेळी दिलेले साहित्य उघडून विविध वस्तूंची पाहणी केल्याचे दिसून आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मिती विक्री वाहतुकीविरुद्ध कारवाई तीव्र केली असून राबविलेल्या विशेष मोहिमेत 20 गुन्ह्यात विभागाने 11.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मिती विक्री व वाहतुकीविरुद्ध कारवाई तीव्र केली असून शनिवारी रविवारी राबवलेल्या विशेष मोहिमेत 20 गुन्ह्यात विभागाने 11.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सविस्तर वृत्त असे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान 7 मे रोजी होणार असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशाने जिल्हाभरात रविवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून ड्राय डे घोषित करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मागील 72 तासांपासून अवैध दारू निर्मिती विक्री व वाहतुकीविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात येत असून रविवारी दुय्यम निरीक्षक बाळू नेवसे यांच्या पथकाने अकलूज शहराच्या हद्दीत अकलूज इंदापूर रोडवर अनिल धनसिंग राजपूत वय 38 राहणार बक्षी हिप्परगा तालुका दक्षिण सोलापूर हाताच्या ह्युंदाई सेंट्रो कार क्रमांक MH12AN5627 मधून 4 रबरी ट्यूबमध्ये 480 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडले. त्याच्या ताब्यातून 2,23,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक सचिन भवड, दुय्यम निरीक्षक बाळू नेवसे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आलेख शेख, जवान गजानन जाधव, तानाजी जाधव व वाहन चालक मारुती जडगे यांच्या पथकाने केली. जिल्हाभरात राबवलेल्या हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवरील मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकाने रविवारी सकाळच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील विविध हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून 180 लिटर हातभट्टी दारू, 12,450 लिटर गुळ मिश्रित रसायन असा 4,86,950 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. शनिवारी निरीक्षक जगन्नाथ पाटील यांच्या पथकाने केगाव शिवाजीनगर परिसरातील हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून रुकेश लक्ष्मण चव्हाण वय 21 या इसमास 3500 लिटर रसायनासह पकडले. दुय्यम निरीक्षक अंजली सर्वदे यांनी देशमुख वस्ती केगाव येथे हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून 700 लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले. दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद यांनी वैराग तालुका बार्शी येथून अजित बाबासाहेब करांडे या इसमास 4.5 लिटर विदेशी दारू विक्री करताना पकडले. तसेच त्यांच्या पथकाने सौरभ बाळूगेले या इसमास 10.5 लिटर बियर व 5.5 लिटर विदेशी दारू विक्री करताना उपळाई तालुका बार्शी या ठिकाणी गुन्हा नोंदवला. दुय्यम निरीक्षक समाधान शेळके यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेल त्रिशूल मधून अल्ताफ रमजान शेख याच्या ताब्यातून इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की 180 मिली क्षमतेच्या 9 बाटल्या व किंगफिशर बियर 650 मिली क्षमतेच्या 10 बाटल्या अक्कलकोट ते हन्नूर रोडवरील प्रशांत चायनीज मधून विनायक अशोक जाधव याच्या ताब्यातून इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की 180 मिली क्षमतेच्या 12 सीलबंद बाटल्या जप्त करून दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवला. शनिवारी निरीक्षक वाळशिरस सचिन भवड यांच्या पथकाने महूत तालुका सांगोला येथील हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून 900 लिटर रसायन जागीच नष्ट केले. लखन रामचंद्र पवार वय 30 याला त्याच्या स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक MH45AA 6356 वरून
प्लास्टिक कॅनमधून 35 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दुय्यम निरीक्षक अकलूस बाळू नेवसे यांच्या पथकाने शिंगोर्णी तालुका माळशिरस येथे अजित उत्तम बोडरे वय 28 याच्या ताब्यातून देशी दारू टँगो पंच 180 मिली क्षमतेच्या 27 बाटल्या जप्त केल्या. दुय्यम निरीक्षक सांगोला सौरभ भोसले यांच्या पथकाने हाती तालुका सांगोला या ठिकाणी रखमाजी बाळा शिंदे याच्या हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून 950 लिटर रसायन जप्त करून जागीच नष्ट केले. करमाळा येथून दत्तू सोपान काळे याला 30 लिटर हातभट्टी दारू व 800 लिटर रसायनासह अटक केली. दुय्यम निरीक्षक पंढरपूर श्रद्धा गडदे यांनी पोहरगाव तालुका पंढरपूर येथून लतिका हंबीर काळे या महिलेच्या ताब्यातून 180 मिली क्षमतेच्या देशी दारू संत्र्याच्या 55 सीलबंद बाटल्या जप्त केल्या. निरीक्षक सीमा तपासणी नाका नांदडी यांच्या पथकाने तोगराळी तालुका दक्षिण सोलापूर येथे लक्ष्मीनारायण बालय्या मच्छा याच्या ताब्यातून 70 लिटर ताडी व जिजाबाई देवेंद्र तेलंग या महिलेच्या ताब्यातून 24 लिटर ताडी जप्त करून गुन्हा नोंदवला. आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने 1402 गुन्ह्यात 323 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत विभागाने 12,654 लिटर हातभट्टी दारू 1,73,320 लिटर गोळ मिश्रित रसायन 705 लिटर देशी दारू 345 लिटर विदेशी दारू 206 लिटर बियर 1,727 लिटर ताडी 243 लिटर गोवा राज्यातील दारू व 47 वाहने जप्त केली आहेत. जप्त केलेल्या दारू व इतर साहित्याची किंमत 89,18,000 असून वाहनांसह एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 1,36,85,000 इतकी आहे. जिल्हाधिकारी सोलापूर कुमार आशीर्वाद यांच्या आदेशान्वये निवडणूक मतदान संपण्याच्या 48 तासांपूर्वी म्हणजेच 5 मे सायंकाळी 6 पासून ड्राय डे घोषित करण्यात आला असून सर्व मद्य विक्री दुकाने 7 मे रोजी मतदान संपेपर्यंत बंद राहतील. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या कालावधीत जिल्हाभरात 12 पथके नेमण्यात आली असून या पथकांकडून रात्रंदिवस ढाबे हॉटेल संशयित मद्य विक्री ठिकाणी हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणी आदी ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत. वागदरी तालुका अक्कलकोट नांदणी तालुका दक्षिण सोलापूर मरवडे तालुका मंगळवेढा या ठिकाणी कर्नाटक राज्य सीमेवरील सीमा तपासणी नाक्यांवर वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. अधीक्षक व उपअधीक्षक यांच्याकडून रात्रीच्या वेळी परिसरात गस्त घालण्यात येत असून कुठेही दारूची वाहतूक किंवा वाटप होणार नाही यावर कडक लक्ष ठेवण्यात येत आहे. जिंतूर येथे अचानक लागलेल्या आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून भस्म झाले. ही घटना तालुक्यातील कोरवाडी येथील गट नंबर 236 मधील शेतात घडली असून या घटनेमुळे कष्टकरी शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर आला आहे. अचानक लागलेल्या आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून भस्मसात झाले. ही घटना तालुक्यातील कोरवाडी येथील गट नंबर 236 मधील शेतात घडली असून या घटनेमुळे कष्टकरी शेतकऱ्याचा संसार उघड्यावर आला आहे. तालुक्यातील कोरवाडी येथील रामेश्वर हरसिंग राठोड वय 67 हे आपल्या पत्नी व मुलासह राहत असून शुक्रवार दिनांक 3 मे रोजी सकाळी 11:30 वाजता राठोड यांच्या घराला अचानक आग लागली. शेतात काम करत असताना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी आपली पत्नी सून व मुलासह घटनास्थळाकडे धाव घेत आगीवर पाण्याचा मारा केला. उन्हाची तीव्रता पाहता त्यांचे अफाट प्रयत्न कमी पडले आणि पाहता पाहता संपूर्ण घराची राखरांगोळी झाली. आगीत सोयाबीन, नुकताच शेतातून काढलेला भुईमूग, कपडे, 2 स्प्रिंकलर सेट, नातवांचे शैक्षणिक साहित्य, महत्वाची कागदपत्रे, घरात ठेवलेले सोने आणि लोखंडाच्या पेटीत ठेवलेली रोख रक्कम जळून खाक झाल्याने राठोड यांचे जवळपास 3 लाखांचे नुकसान झाले असून राठोड कुटुंबियांचा संसार उघड्यावर आला आहे. आगीची माहिती मिळताच गावातील सरपंच दिनकर आलाटे यांनी ही माहिती तहसील प्रशासनास फोनद्वारे कळून सायंकाळी 5 च्या सुमारास सदरील घटनेचा पंचनामा तलाठी विकास आगलावे यांनी केला. मदतीची अपेक्षा असून तशी मागणीही आहे. राठोड कुटुंब यांना लागणारे संसार उपयोगी साहित्य मदत स्वरूपात पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या परिस्थितीनुसार मदतीचा हात द्यावा असे आवाहन कोरवाडी येथील दिनकर आलाटे यांनी केले. वाशी येथे महायुतीच्या उमेदवार सौ अर्चनाताई पाटील यांच्यासाठी अखेरची प्रचार सभा संपन्न झाली. धाराशिव उस्मानाबाद लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भूम परंडा वाशीचे आमदार तानाजीराव सावंत, आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आज अखेरची प्रचार सभा गाजवली. रविवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत सभा पार पडली. तानाजीराव सावंत यांची रॅली पारा चौक ते शिवाजी चौक पायी वाजत गाजत सभास्थळी आली तेव्हा त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. रॅलीमध्ये कार्यकर्त्यांचा मोठा जनसमुदाय सामील होता. सभा सुरू झाल्यानंतर थोड्याच वेळात उमेदवार अर्चनाताई पाटील उपस्थित झाल्या तेव्हा त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. सभेचे प्रास्ताविक शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सत्यवान गपाटी यांनी केले.
त्यानंतर शिवसेना युवक जिल्हाप्रमुख बाळासाहेब मांगले, भाजप तालुका अध्यक्ष राजगुरू कुकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत सांडसे, रामराजे साळुंखे, अर्चनाताई वराडे, धनंजय कामेकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुरेश बापा कवडे, राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांची भाषणे झाली. यावेळी अर्चनाताई म्हणाल्या, मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी घड्याळाला मतदान करावे. शेवटी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, धाराशिव जिल्ह्यातील शेतीला पाण्याचा प्रश्न तसेच शैक्षणिक प्रश्न, 18 ते 29 वयोगटातील युवकांचा रोजीरोटीचा प्रश्न सोडवणे व जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी अर्चनाताईला घड्याळाच्या चिन्हावरील बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्यावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवहार स्वामी नगरसेवक यांनी केले. कार्यक्रमासाठी भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट यांचे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेसाठी मोठा मंडप टाकल्याने उन्हाचा त्रास जाणवला नाही. एकंदरीत या सभेमुळे अर्चनाताईंना फार मोठ्या प्रमाणात मतदान होणार असल्याचे बोलले जात होते. यावेळी महिला मोठ्या संख्येने सभेसाठी उपस्थित असल्याचे दिसून आले. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. लोकसभा प्रचाराच्या तोफा थंडावल्या. निवडणुकीच्या अनुषंगाने ईव्हीएम मशीन आणि निवडणूक साहित्याचे झाले वाटप. प्रशासकीय यंत्रणा झाली सज्ज. सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून 10 मे रोजी पाणी सोडणार. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती. जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर आरोग्याच्या सुविधा केल्या उपलब्ध. औषध किटसह उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा तात्काळ सेवेसाठी तत्पर. आणि अकलूज शहरात कारमध्ये 480 लिटर हातभट्टी दारू जप्त. जिल्हाभरात हातभट्ट्यांवरही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे छापासत्र. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध, वृत्तवेध. नमस्कार.